चला पुढचा प्रॉब्लेम बघूया. मी आता प्रॉब्लेम नंबर 91 बोलतो आहे. मला दिले ॲट 25 डिग्री सेल्सियस टोटल प्रेशर ऑफ ॲन आयडियल सोल्युशन इज 184 टॉर. टोटल प्रेशर ऑफ ॲन आयडियल सोल्युशन इज 184 टॉर. आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ ए दिले 3 मोल आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ बी दिले 2 मोल आणि सगळं 25 डिग्री सेल्सियसला दिलेलं आहे. व्हॉट इज द प्रेशर, व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ प्युअर बी ॲट द सेम टेम्परेचर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे पी नॉट बी काढायचं आहे, पी नॉट ए दिलेलं आहे तुम्हाला 200 टॉर त्या टेम्परेचरला. आता सगळ्यांना माहिती आहे आपण टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन बरोबर पी नॉट ए, पी नॉट ए एक्स ए प्लस पी नॉट बी एक्स बी, एक्स एची व्हॅल्यू माहिती आहे एन ए अपॉन एन ए प्लस एन बी, एक्स बीची व्हॅल्यू एन बी अपॉन एन ए प्लस एन बी. एन ए दिलेलं आहे 3, त्यामुळे 3 अपॉन 3 प्लस 2 5, 2 दिलं आहे 2 अपॉन 3 प्लस 2 परत 5 आणि या व्हॅल्यू इथं फॉर्म्युल्यात पुट केल्या क्लिअर कट दिसते. पी टीची व्हॅल्यू, पी टी, पी टीची व्हॅल्यू 184 टॉर दिलेली. बरं सगळ्यांचे युनिट सेम आहेत त्यामुळे मला युनिट कन्वर्ट करायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे इकडे 184 आणि त्याच्यानंतर पी नॉट ए, पी नॉट, पी नॉट एची व्हॅल्यू 200 टॉर इंटू 3/5 प्लस पी नॉट बी 2/5 ओके हे कॅन्सल वगैरे केलं सगळं आणि फायनल आन्सर 160 टॉर येईल. जरी कॅल्क्युलेशनमध्ये काय डिफिकल्टी आले तर नक्की विचारा. ओके 93 द ॲक्विअस सोल्युशन दॅट हॅज द हायेस्ट व्हॅल्यू ऑफ रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ॲट अ गिवन टेम्परेचर इज. एक लक्षात घ्या, जे आपण सोल्युशन आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचे जे काय लेक्चर्स बघितले त्या लेक्चरचा जो शेवटचा पार्ट होता कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, हां त्या संदर्भातला हा एक एम सी क्यू आहे. 0.1 मोलल सोडियम फॉस्फेट आणि 0.1 मोलल बेरियम क्लोराईड आणि 0.1 मोलल सोडियम क्लोराईड आणि 0.1 मोलल ग्लुकोज यांच्यामध्ये सगळ्यात जास्त रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची व्हॅल्यू कोणाची असेल असा प्रश्न विचारला. आता असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा हा काही फक्त एकट्या दुकट्या रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरसाठी संबंधातला नाही आहे, तर हा सगळ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजची संदर्भातला प्रश्न आहे. म्हणजे हाच एम सी क्यू फिरून देताना एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटसाठी सुद्धा देण्यात येईल, त्याचबरोबर डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंटसाठी सुद्धा देण्यात येईल, त्याचबरोबर ऑस्मॉटिक प्रेशरसाठी सुद्धा देण्यात येईल. ओके आपल्याला एवढे चेक करायचे जेवढे आपल्याला एक्सपेक्टेड नंबर ऑफ मोल्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त नंबर ऑफ मोल्स मिळणार आहेत का. ओके ती माहिती घेत असताना आपल्याला कळलं की ग्लुकोजचं डिसोसिएशन होणारच नाही. म्हणजे ग्लुकोजचे मी 0.1 मोलल ग्लुकोज घेत असेल तर माझ्याकडे फक्त 0.1 मोलल ग्लुकोजच राहणार आहे. ओके पण बाकीच्यांनी जरा मला अनएक्सपेक्टेड बिहेवियर दाखवणार आहे. फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड मला वाटते एकच 0.1 मोल टाकलं आहे, पण जेव्हा तो ॲक्विअस सोल्युशनमध्ये सोडियम क्लोराईड गेला आहे ओके त्यावेळेस त्याने आपल्याला एन ए प्लस प्लस सी एल मायनस म्हणजे हा 0.1 जर का मोल असतील. मी परत एकदा लक्षात घ्या रेग्युलरचे प्रॉब्लेम सोडवताना ओके असाच प्रकारचा एक प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे सेम. ओके फक्त तिथं विचारलं होतं मॅक्झिमम एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कोणाचं असेल आणि मिनिमम डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट कोणाचा असेल, पण असेच डिसोसिएट होणारे लोक घेतले होते, इलेक्ट्रोलाईट घेतले होते आणि त्यांच्यानुसार आपण हे डिफाईन करायचा प्रयत्न केला होता की जास्तीत जास्त एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट कोणाचा आला आणि कमीत कमी डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट कोणाचा आला. तर त्यातलाच संदर्भ घेऊन हे सांगायचा प्रयत्न करतोय. 0.1 मोलल सोडियम क्लोराईड जर का घेतलं याचा अर्थ 0.1 मोल एक लक्षात घ्या एम सी क्यू आहेत. एम सी क्यू हे पटापट सोडवत आले पाहिजेत आणि त्यासाठी आपलं नॉलेजसुद्धा टॉप लेवलला असलं पाहिजे आणि त्यामुळे जरा फास्ट पद्धतीनेच एम सी क्यू झाले तर बरं आहे. ओके त्याच्यामध्ये स्पीड असणारच आणि तुम्हीसुद्धा स्पीडमध्येच विचार केला पाहिजे हे लक्षात घ्या. हळूहळू विचार करून काही उपयोग नाही, टाईम मॅनेजमेंट पाहिजे, कन्सेप्ट क्लिअरन्स पाहिजे, म्हणून प्रचंड अभ्यास करा. ओके मी मागाशी बोललो खूप लोक अभ्यास करत नाही आहेत अजून, अभ्यास झाला पाहिजे आणि कन्सेप्टही क्लिअर झाले पाहिजेत. लक्ष द्या इकडे 0.1 मोल एन ए सी एल आहे म्हणजे आतमध्ये गेल्यावर डिसोसिएट झाले म्हणजे याचे 0.1 मोल आणि याचे 0.1 मोल मग याचे 0.1 मोल याचे 0.1 मोल म्हणजे किती झाले 0.2 मोल झाले दोन्ही मिळून. ओके म्हणजे एन ए सी एलचे किती मोल आहेत, मी टाकले 0.1 मोल 1 किलोग्रॅम सॉल्व्हंटमध्ये पण मला असणारे 0.2 मोल म्हणजे एन ए सी एलचे झाले 0.2 मोल रियालिटीमध्ये. तसेच बेरियम क्लोराईडचे 3 मोल झाले म्हणजे हे 0.1 आणि हे सी एल बी ए सी एल 2 फॉर्म्युला आहे त्याचा, त्याचा जर का बी ए सी एल 2 फॉर्म्युला असेल
तर याचा एक आणि याचे दोन म्हणजे तीन झाले एकापासून, म्हणजे 0.1 मोल असतील तर मला इथे मिळतील 0.3 मोल. म्हणजे मला एक्सपेक्टेड आहे मी 0.1 टाकतो आहे पण सोल्युशनमध्ये गेल्यावर 0.3 मोल आहेत. मला एक्सपेक्टेड आहे 0.1 मोल सोडियम क्लोराईड टाकतो आहे पण सोल्युशनमध्ये गेल्यावर 0.2 मोल आहेत. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे ऑब्व्हियसली आता ग्लुकोजला तुम्हाला 0.1 मोल असतील तर ग्लुकोज डिसोसिएट न झाल्यामुळे ग्लुकोजचे 0.1 मोलच आहेत सोल्युशनमध्ये. म्हणजे जसं मी खालून वर चाललो आहे तसे नंबर ऑफ मोल्स वाढत चालले आहेत एक्सपेक्टेडपेक्षा. नंबर ऑफ मोल्सची संख्या, नंबर ऑफ मोल्सची संख्या जास्त आहे एक्सपेक्टेडपेक्षा, ऑब्झर्व्ड जास्त आहे, त्यामुळे कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे आन्सरसुद्धा जास्त येणार आहे. आता सगळ्यात शेवटी बघू सोडियम फॉस्फेट. ओके, सोडियम फॉस्फेटला फॉर्म्युला Na3PO4. आता Na3PO4 असल्यानंतर 3 Na चे आणि PO4चा 1 म्हणजे 4, म्हणजे हे 0.1 4 पट म्हणजे 0.4 असं कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे सगळ्यात जास्त नंबर ऑफ मोल्स हे सोडियम फॉस्फेटचे आहेत. आणि सोडियम फॉस्फेटचे नंबर ऑफ मोल सगळ्यात जास्त असल्यामुळे आणि तो डिसोसिएटही होत असल्यामुळे, ओके डिसोसिएट होतात होतोय म्हणून तर नंबर ऑफ मोल्स जास्त होतात आहे. अदरवाईज सगळ्यांचे नंबर ऑफ मोल सेमच आहेत, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन सेमच आहेत. म्हटलं सगळ्यांच्या सगळ्यांच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी सेम यायला पाहिजे होत, पण तसं दिसत नाही आहे. का? कारण सगळे सोल्युशनमध्ये गेल्यानंतर वेगळाच रंग दाखवतात. सगळ्यांनी प्रत्येकाने आपापले मोल वाढवलेत आणि त्याच्यामध्ये सोडियम फॉस्फेट जिंकला आहे. सोडियम फॉस्फेटचे नंबर ऑफ मोल जास्त आहेत, सोडियम फॉस्फेटचे नंबर ऑफ मोल जास्त आहेत. याचाच अर्थ सोडियम फॉस्फेटसाठी असणाऱ्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू ज्या जास्त असणार आहेत, आणि जास्त असणार आहेत म्हटल्यानंतर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरची व्हॅल्यूसुद्धा सोडियम फॉस्फेटसाठीच काय असणार आहे, जास्त असणार आहे. हे लक्षात घ्या आणि फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अजून एक गोष्ट नमूद करतो, हे फक्त एका कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी नाही, हाच MCQ फिरून आपल्याला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट किंवा ऑस्मॉटिक प्रेशरसाठीसुद्धा येऊ शकतो. आता कधीकधी काही सोल्युशन जेव्हा दिलेले असतात कुठल्याही पुस्तकामध्ये तेव्हा वेंट ऑफ फॅक्टरला धरून दिलेले असतात. मी वेंट ऑफ फॅक्टरचा आधार घेत नाही, कारण शेवटी वेंट ऑफ फॅक्टर याच गोष्टीनं धरून येणार आहे. मी तुम्हाला नंबर ऑफ आयन्सवरनं सांगायचा प्रयत्न करतो, हे लक्षात घ्या. वेपर प्रेशर ऑफ डायल्यूट ॲक्विअस सोल्युशन ऑफ ग्लुकोज इज 750 mm ऑफ Hg ऑफ मर्क्युरी, म्हणजेच ॲट 373 केल्विन फाईंड आउट द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. आता मोल फ्रॅक्शन आलं म्हटल्यानंतर लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरशी संबंध आला किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरशी संबंध आला, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे. आता एक लक्षात घ्या, त्यांनी आपल्याला दिले वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दिले. ग्लुकोज हे नॉन वोलाटाईल असल्यामुळे, सोल्यूट नॉन वोलाटाईल सोल्यूट असल्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आपण जे स्टडी केलं आहे त्या संदर्भातला हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दिले 750 mm ऑफ Hg मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. आता खूप लोकांना हा प्रश्न पडतो की मग सर याच्यामध्ये करायचं काय, कारण पी नॉट दिलेलंच नाही, वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट दिलेलंच नाही, मग काय करायचं. तर मी मध्ये एकदा आपण जे रेग्युलरचे प्रॉब्लेम सोडवले त्यात मी एक गोष्ट नमूद केली होती की भरपूर वेळा हिडन इन्फॉर्मेशन असते आणि आपलं हिडन इन्फॉर्मेशनकडे दुर्लक्ष होतं, आपण हिडन इन्फॉर्मेशन बघत नाही, बरोबर आहे का नाही. तर आपण काय केलं पाहिजे, त्या हिडन इन्फॉर्मेशनवरती विचार केला पाहिजे. आता जे आपल्याला सोल्युशनचं वेपर प्रेशर आहे 750 mm ऑफ Hg, तर दुसरा आपल्याला काही आधारच नाही आहे. त्यावेळेस आपण ॲटमॉस्फिअरपासून 750 mm ऑफ Hg झालं असेल, लोअर झालं असेल सोल्युशनचं वेपर प्रेशर असं आपण ॲज्युम केलं. आता 1 atmosphere म्हणजे 760 mm ऑफ Hg, आणि त्याच्यावरनं आपल्याला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, लो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर बरोबर मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट, डेल्टा पी इज वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट मायनस वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन अपॉन वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट इज इक्वल टू X2, आणि त्यामुळे X2 इज इक्वल टू हे टर्म इथं लिहिली आहे. पी नॉटची व्हॅल्यू टाकली 760 मायनस 750 अपॉन 760, 10 upon 760, इट विल बी 1 upon 76, 00 कॅन्सल झाल्यामुळे दॅट विल बी द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. 96 वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ 5 gram ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट इन 100 gram ऑफ वॉटर, म्हणजे 5 gram नॉन इलेक्ट्रोलाइट घेतले आणि 100 gram वॉटरमध्ये डिझॉल्व केले आणि त्यावेळेस वेपर प्रेशर मिळाले, म्हणजे कोणाचं वेपर प्रेशर, सॉल्व्हंटचं का सोल्युशनचं, सोल्युशनचं, म्हणून P 2985 newton per meter square प्रेशरचं युनिट. आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट दिले 3000 newton per meter square. मोलर मास मला काढायला सांगितले नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर दिलेलं आहे, मॉलिक्युलर वेट मोलर मास आपल्याला काढायला सांगितले. आता एक लक्षात घ्या, P0 - P upon P0 = W2 upon M2 M1 into M1 upon W1 हा आपला फॉर्म्युला आहे जो रेग्युलर आपण वापरला आहे.
वैल्यू सगळ्या दिलेल्या आहेत तेवढ्या फक्त पुट करा. फक्त एक काम करा, हे पेपरला एम सी क्यू सोडवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे कॅल्क्युलेशनचे मी बोर्डवर दाखवतो हे ओरली सोडवता आले पाहिजेत. लक्षात ठेवा, हे फक्त आत्ता मी तुमच्या तुम्हाला कळावं किंवा तुमच्या सोयीसाठी म्हणून हे सगळं मी बोर्डवर करून दाखवतो आहे. अदरवाईज तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हे सगळे पी नॉट पी या सगळ्यांचे युनिट सेम आहेत, म्हटल्यानंतर ते कॅन्सल होतील, ते लिहित नाही बसलं पाहिजे, यांची सबट्रॅक्शन करून डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली पाहिजे कुठेतरी मेमरीमध्ये, हे प्लीज विसरू नका. त्याचबरोबर हे जर का W2 W1 ग्रॅममध्ये असतील तर कळलं पाहिजे, कुठेतरी शेवटी जाऊन ग्रॅम पर मोल द्यायचे. त्याचबरोबर एखादं मला म्हणेल सर मोलर मास ऑफ सॉल्वंट दिलं नाही, अरे पण पाणी तर दिलेलं आहे, ॲक्वेस सोल्युशन दिलं आहे माझ्या मते, आपल्याला सांगितलं वॉटर 100 ग्रॅम ऑफ वॉटर सॉल्वंट तर दिलेलं आहे. कधी कधी वॉटर नाव नाही द्यायचे, ॲक्वेस सोल्युशन सांगतील, त्यावेळेस तुम्ही ॲज्युम करायचं आहे की सॉल्वंट कोण आहे, वॉटर आहे. आणि सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या आपण, या व्हॅल्यू पुट केल्यानंतर मोलर मास मिळणार आहे ऑब्विसली, ते मी ग्रॅम कॅन्सल केले. हां आणि पाडेपाठ करा जरा, हां पाडेपाठ केल्याशिवाय काही मजा नाही, तुमचे पाडे जेवढे पाठ तेवढं कॅल्क्युलेशन सुपरफास्ट होतील, नाही तर लॉक टेबल वापरणं बरोबर नाही तेवढ्या एम सी क्यू सोडवण्यासाठी, तर खूप वेळ वाया जाईल. तर हे 3000 - 2985 15 ते फार एवढा तर पाडा सगळ्यांचा पाठ असायलाच पाहिजे, नसेल तर फार चिंतेची बाब आहे. त्याच्यामुळे आवर्जून पाडेपाठ करा आणि हे सगळं कॅल्क्युलेट करून 180 ग्रॅम पर मोल आन्सर आलेलं आहे. ओके चला 97 प्रॉब्लेम बघा. तुम्हाला सांगितलं एक वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन कंटेनिंग 13 × 10⁻³ ऑफ सोल्यूट, 13 × 10⁻³ ऑफ सोल्यूट डिझॉल्ड इन 0.1 किलोग्रॅम ऑफ वॉटर ॲट 298 केल्विन आणि त्याचं वेपर प्रेशर दिले 27.37 mm ऑफ मर्क्युरी. आणि हे जे दिले वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन आहे आणि प्रॉब्लेमच्या पुढच्या टप्प्यात दिले त्याच टेम्परेचरला म्हणजे 298 केल्विनला म्हणजेच रूम टेम्परेचरला प्युअर वॉटरचं वेपर प्रेशर दिले 28.065 mm ऑफ मर्क्युरी. आपल्याला काढायला सांगितले मोलर मास ऑफ सोल्यूट. हां परत फॉर्म्युला तोच P0 - P0 = W2 × M1 / M2 × W1 आणि मग M2 एका साईडला घेऊन बाकी सगळ्या टर्म रिअरेंज केल्यात. आता इथे एम सी क्यू सोडवण्यासाठी मी तुम्हाला एक पद्धत सांगतो आहे, एक लक्षात घ्या. इथे मी ऑब्झर्व केलं W2 आणि W1 युनिट सेम आहे, त्यामुळे इथं मला जरी किलोग्रॅममध्ये असेल तरी मी ते कॅन्सल होणारे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे कन्वर्ट करायच्या मार्गावर मी गेलो नाही. त्याचबरोबर वॉटरचं मोलर मास लिहून टाकलं, सॉल्वंट दिलं आहे म्हटल्यावर मोलर मास ऑफ वॉटर माहिती, मोलर सॉल्वंट वॉटर हे सांगितल्यामुळे मोलर मास ऑफ वॉटर माहिती आपल्याला, दॅट इज 18 ग्रॅम पर मोल. आणि मग आपण P0 आणि P0 - P या सगळ्यांचे व्हॅल्यूज पुट केल्या. मी ते कॅल्क्युलेशन ॲप्रॉक्सिमेटली कसे करायचे ते सांगतो आहे, एक लक्षात घ्या. ही सबट्रॅक्शन केली मी, ही आली 0.694. आता या 0.694 0.7 ॲज्युम करायचा, याला जर का आपण 0.7 ॲज्युम केला तर तुमच्या लक्षात येईल हा 0.7 × 0.1 म्हणजे झाला 7 × 10⁻²। म्हणजे तो वरती गेल्यावर गेला 7, तो 10⁻², वरती गेल्यावर +2 झाला म्हणजे तो 10⁻², आणि हा 10⁻³ म्हणजे झाला 10⁻⁠, म्हणजे 10 ची पॉवर बाजूला पडली 10⁻⁠. आता हा 7 उरला आहे, आणि 7 × 28 करा आणि मग 18 × 72 आणि 72 × 13 9936 आन्सर येईल, आणि तो 10⁻⁠ म्हणजे तुमचं आन्सर ॲप्रॉक्झिमेटली येईल 93.6. आता जर का आपण ऑप्शन बघितले त्यात दोन ऑप्शन आहेत, एक 90 आणि दुसरा 93.6 आहे, तर ऑब्विसली एक 95 आणि दुसरा 90 आहे, एक्स्ट्रीमली सॉरी, एक ऑप्शन 95 आणि दुसरा 90 आहे, तर आपण 93.6 हे 95च्या जवळचं आन्सर आहे, आपण 95 हे आन्सर कन्सिडर करू. अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही म्हणाल की अरे मग हे 95 पण 93.6 जवळ आहे आणि 90 पण जवळ आहे, मग तू कसं काय 95 कन्सिडर केलं. एक लक्षात घ्या, मी इथे 0.694 जी व्हॅल्यू केली होती ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू होती ती, ती मी 0.7 म्हणजे मी जास्तीची व्हॅल्यू कन्सिडर केली होती. जर का मी जास्तीची व्हॅल्यू कन्सिडर केली याचा अर्थ इथं जे आन्सर आलं आहे ते माझ्या ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा कमी आन्सर आलेलं आहे. ओके म्हणजे जर का 0.7 - 0.694 यायचं असेल तर डिनॉमिनेटर कमी करावा लागेल, डिनॉमिनेटर कमी करावा लागेल, याचा अर्थ ॲक्च्युअल आन्सर वाढेल. मग याचं वाढीव आन्सर काय असेल, 90 असेल का 95 असेल, तर ऑब्विसली 95 असेल, म्हणून आय एम गोईंग फॉर व्हॉट 95 ग्रॅम पर मोल.
ओके थैंक्यू. नेक्स्ट बघूया आता 98 MCQ बघा. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे सोल्युशन इज प्रिपेअर्ड फ्रॉम 26.2 × 10⁻³ - 3 kg ऑफ अन अननोन सबस्टन्स अँड 112 × 10⁻³ - 3 kg ऑफ ॲसिटोन ॲट 313 केल्विन. एक लक्षात घ्या, W2 आणि W1 हे चूज करताना एक गोष्ट लक्षात घ्या, मास टेकनच बघायचे. पण मास टेकनमध्ये ऑब्व्हियसली आपल्याला कळते की ते 112 × 10⁻³ kg आहे, म्हणजे याचं प्रपोर्शन जास्त आहे, म्हणजे हा सॉल्वंट आहे आणि याचं प्रपोर्शन कमी आहे म्हटल्यावर हा सोल्यूट आहे. डन. अजून एक सॉल्वंटचं नाव दिलं आहे, ॲसिटोनचा फॉर्म्युला CH3C(OH)CH3 कंडेन्स करून दिलं आहे, CH3H6O 3236 6 हायड्रोजनसाठी ऑक्सिजनसाठी 1658 ग्रॅम पर मोल. हे काय झालं, ॲसिटोनचं मोलर मास झालं, म्हणजे ते M1 झालं. म्हणजे व्हॉट इज M1? M1 इज मोलर मास ऑफ ॲसिटोन. त्यांनी वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट दिले, पी नॉट म्हणजेच ॲसिटोन 0.526 ॲटमॉस्फिअर. आता एक गंमत झाली, शेवटचं वाक्य जरा थोडं कन्फ्युजिंग झालं. द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज 273.52 × 10⁻³ पर मोल इफ द मोलर मास ऑफ सबस्टन्स. ते वाक्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन करा, ते वाक्य असं पाहिजे, इफ द मोलर मास इज 273.52 × 10⁻³ पर मोल, फाइंड द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन, म्हणजे पी फाइंड आउट करायचं आहे. मी सांगितलं 98 एक करेक्शन आहे, वाक्य जरा चेंज करा आणि कन्सिडर करा. फॉर्म्युला परत तोच आहे. मी काय सांगितलं लक्षात आलं का, मी सांगितलं इफ द मोलर मास इज दिस फाइंड आउट द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ओके, फॉर्म्युला तोच आहे, पी नॉटला सेग्रिगेट केलं, पी नॉट कॅन्सल झाले, म्हणजे 1 - P/P0 ह्या टर्म ॲज इट इज लिहिल्यात. ही मायनसची टर्म इकडं आली, प्लस झाली, ही टर्म इकडं आली, मायनस झाली. ओके, आणि पी नॉटनी मल्टिप्लाय केलं आहे. आता आपल्याला पी नॉटची व्हॅल्यू माहिती आहे, W2ची व्हॅल्यू माहिती आहे, M1ची माहिती आहे, M2ची माहिती आहे, W1ची माहिती आहे, बरोबर, पी नॉटची माहिती आहे. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून उत्तर काढा, इट विल कम अराउंड 0.5 ॲटमॉस्फिअर. नोट्समध्ये पाठवतो आहे कॅल्क्युलेशन करून. थँक्यू.